ठाणे शहर चकाचक करण्यासाठी मनपानं कंबर कसली आहे. शहर अस्वच्छ करणाऱ्यांना दणका देण्यासाठी मनपानं तब्बल 245 सफाई मार्शल्स नियुक्त केले आहेत. 1 डिसेंबर पासून शहरभर दंडात्मक कारवाई सुरू होणार आहे. ठाणे शहर अस्वच्छ कराल तर सावधान, तुमच्यावर सफाई मार्शलचं लक्ष आहे. तुमच्यावर होऊ शकते दंडात्मक कारवाई. उघड्यावर शौचास बसलात, रस्त्यावर थुंकलात, कचरा टाकलात तर ठाणे शहरात तुमची काही खैर नाही. शहर अस्वच्छ करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी ठाणे मनपानं 245 सफाई मार्शल्सची नियुक्ती केली आहे. महापालिकेनं यासाठी 2012 उपविधी केला होता, त्याला सरकारनं मान्यता दिली आहे. शहर अस्वच्छ करणाऱ्यांकडून 10 रुपयांपासून थेट 20,000 दंड आकारला जाणार आहे. प्रत्येक प्रभाग समितीत प्रत्येकी 25 मार्शल असतील. 1 डिसेंबर पासून ते वॉच ठेवणार आहेत. 24 तास हे मार्शल्स ऑन ड्युटी असतील. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे 200 रुपये, थुंकणे 100 रुपये, आंघोळ करणे 100 रुपये, मूत्रविसर्जन 150, प्राणी आणि पक्ष्यांना खाद्य भरवणे 500 रुपये, रस्त्याच्या कडेने शौच करणे 150 रुपये, व्यावसायिक वाहनांना रस्त्याच्या कडेला धुणे 1,000 रुपये, रस्त्याच्या कडेला कपडे आणि भांडी धुणे 100 रुपये, अस्वच्छ परिसर आणि आवार 10,000 रुपये, इमारतीच्या सांडपाण्याच्या लाईन मधून गळती 10 दिवसात न रोखल्यास 10,000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. रस्त्यावर लोक कचरा टाकतात, थुंकतात, लघवी करतात, स्नान करतात किंवा सार्वजनिक ठिकाणी काही अन्नपदार्थ वगैरे मोकळ्यावर टाकतात, गाड्या धुतात, कपडे भांडी धुतात, कपडे धुतात, त्यामुळे अस्वच्छ होतो, शहराची स्वच्छता खराब होते. साधारणतः 1 किंवा 2 तारखेपासून पहिल्याप्रथम एका नौपाडा प्रभाग समिती म्हणजे प्रायोजित होतो, आम्ही ती मार्शल नेमून दंडात्मक कारवाई करण्याची सुरुवात करणार आहोत. एका हाताने काय टाळी वाजत नाही, नुसतं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करून चालणार नाही, तर ते प्रयत्न आणि नागरिकांचे प्रयत्न या दोघांच्या माध्यमातूनच हे शक्य होणार आहे. जिकडे जिकडे कचऱ्याच्या कुंड्या आहेत त्या परिसरामध्ये CCTV लागलेच पाहिजेत, की त्याच्या विभागातील लोक जे काही कचरा डब्यामध्ये गाद्या पार्लरचं सगळं वेस्ट पार्लरमधलं सगळे कचरे आणून टाकतात ते बरोबर CCTV कॅच होतील आणि त्याच्यावर योग्य तो दंड आकारायला काहीही हरकत नाही. सगळं तर लगेच सुधारणार नाही, त्यासाठी जे स्टेप आहे ते हळूहळू सुधारेल, लोकांमध्ये पण परिवर्तन होणारच. 264 जर नेमले बाबा कोणीतरी अधिकारी आहे दंड मारेल, त्या हिशोबाने कोणी टाकणार तर ना डाळा विचार तर करतील. 10 जण बघून त्याच्यामध्ये अजून 10 फरक पडेल, 20 जर फरक पडला तर 40 ऑटोमॅटिक सुधारायलाच लागणारच, फरक पडणारच. नुसतं स्वागत करून भागणार नाही, तर शहर स्वच्छ राखणं ही केवळ मनपाची जबाबदारी नाही तर आपलीच आहे हे सर्वप्रथम नागरिकांनी लक्षात घेणं महत्वाचं आहे. तेव्हाच अभिमानाने म्हणू शकू, स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे. कपिल राऊतचं ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे.